ಶ್ರೀ ಗಣೇಶಲಾ ನಮಸ್ಕಾರಸೋ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿ ಮಾತೇ ನಮಸ್ಕಾರಸೋ ಶ್ರೀ ಗುರು ನಮಸ್ಕಾರಸೋ ಶ್ರೀಹರಿಶರಣ ಭಕ್ತರಾಜಮನ್ ಪ್ರಣವಕುಮಾರ ಖಲಬನ ಪಾವಕ ಜ್ಞಾನಘನ ಜ್ಯಾಸು ಹೃದಯ ಅಗಾರ बसही रामसर कैलास पर्वताच्या एका उंच शिखरावर बसलेले होते वडाच्या दाट सावलीत त्यांच्या कर्पुराप्रमाणे असलेल्या पांढऱ्या शुभ्र अंगावर भुऱ्या रंगाच्या जटा विखुरलेल्या होत्या हातात रुद्राक्षांची माळ गळ्यात सर्प आणि समोरच नंदी बसलेला होता त्यांचे बरोबरचे तिथून काही अंतरावर अनेक प्रकारचे खेळ खेळत होते त्यांच्या मस्तकावर चंद्रमा आणि गंगेची अमृतमय धार असल्या कारणाने तिसऱ्या नेत्रातील भयंकर ज्वाळा शांत होते कपाळावरील भस्म फार सुंदर दिसत होते अचानक राम राम असे म्हणत त्याने आपली समाधी भंग केले एका अपूर्व भावनेने भगवान शंकर आपल्याकडे पाहत आहेत असे सतीने पाहिले ती समोर उभी राहिली आणि हात जोडून नम्रतेने म्हणू लागली स्वामी यावेळी मी आपली काय सेवा करू आपणास काही सांगायचे आहे काय आपल्या चेहऱ्यावरून तर असाच भाव प्रकट होत आहे भगवान शंकर म्हणाले प्रिय आज माझ्या मनात एक मोठा शुभ संकल्प आला आहे मी विचार करीत आहे की ज्यांचे मी निरंतर ध्यान करीत असतो ज्यांचे नाम सारखे घेऊन सदगदित होत असतो ज्यांच्या वास्तविक स्वरूपांचे स्मरण करून मी समाधीस्थ होतो ते भगवान तेच माझे प्रभू अवतार धारण करून भूलोकी येत आहे सर्वच देवगण त्यांच्या बरोबरच अवतार घेऊन त्यांच्या सेवेचा सहयोग प्राप्त करू इच्छितात तर मग मीच का वंचित राहो मी देखील तिथेच जातो आणि त्यांची सेवा करून युगायुगांची लालसा पूर्ण करतो व आपल्या जीवनाचे सार्थक करतो भगवान शंकराचे हे वचन ऐकून सतीला एकदम समजेना कि यावेळी काय करणे उचित आहे आणि काय करणे अनुचित आहे तिच्या मनात दोन प्रकारचे भाव जागृत होत होते एक असा की माझ्या पतिदेवांची अभिलाषा पूर्ण झाली पाहिजे आणि दुसरा भाव असा होता की माझ्यापासून त्यांचा वियोग होऊ नये तिने थोडा वेळ विचार करून म्हटले प्रभू आपला संकल्प तर फारच सुंदर आहे जसे मी आपल्या इष्टदेवाची आपली सेवा, तसे सेवा से क्रपा करू इच्छिते तसेच आपणही आपल्या इष्टदेवाची सेवा करू परंतु योगाच्या भीतीने माझ्या हृदयाची काय स्थिती होत आहे हेच मला कळेनासे झाले आहे कृपा करून आपण मला अशी शक्ती द्या की ज्यामुळे माझे मन आपल्या सुखात सुख मानू लागेल आणखी एक गोष्ट भगवंताचा अवतार या वेळी रावणाला मारण्यासाठी होत आहे तो आपला फार मोठा भक्त आहे त्याने तर स्वतःची मस्तकेही कापून आपणास अर्पण केली आहे अशा परिस्थितीत आपणास त्याला मारण्यासाठी भगवंतांना कसे सहाय्य करता येईल भगवान शंकर हसू लागले ते म्हणाले देवी तू फार भोळी आहेस यात योगाची तर गोष्टच नाही मी एका हो, रुपाने अवतार घेऊन त्यांची सेवा करेन आणि दुसऱ्या रूपाने तुझ्या जवळ राहून तुला त्यांच्या लीला दाखवेल तसेच वेळोवेळी त्यांच्याकडे जाऊन त्यांची स्तुती प्रार्थना करेल आता राहिली तुझी दुसरी शंका तसे पाहिले तर रावणाने जशी माझी भक्ती केली आहे तशीच त्याने माझ्या एका अंशाची अवहेलनाही केली आहे तुला माहित आहेच की मी अकरा रूपात राहतो जेव्हा त्याने आपली दहा मस्तके मला अर्पण करून माझी पूजा केली होती त्यावेळी त्याने माझ्या एका अंशाची पूजा केली नव्हती आता मी त्याच अंशाच्या रूपात त्याच्या विरुद्ध युद्ध करू शकेन आणि आपल्या प्रभूची सेवाही करू शकेन मी देवतेच्या द्वारे अंजनीच्या पोटी अवतार घेण्याचा निश्चय केला आहे आता तर तुझ्या मनात कोणती चिंता राहिली नाही ना हे ऐकून भगवती सती प्रसन्न झाले देवराज इंद्राच्या अमरावतीमध्ये पूंजिकस्थाला नावाची एक अप्सरा होती एके दिवशी तिच्याकडून काही असा अपराध घडला की ज्यामुळे तिला पृथ्वीवर वानरी होऊन जन्माला यावे लागले खूप प्रार्थना केल्यावर शाप देणाऱ्या ऋषीने एवढा अनुग्रह केला की तिला जेव्हा जसे पाहिजे तसे रूप घेता यावे तिने वाटल्यास वानरी राहावे वाटल्यास मानवी स्त्री व्हावे वानरराज केसरीने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता ते फार सुंदर होते आणि केसरी तिच्यावर फारच प्रेम करीत होता एके दिवशी ते दोघेही मानवाचे रूप धारण करून आपल्या राज्यात सुमेरू पर्वताच्या शिखरावर फिरत होते मंद मंद वारा वाहत होता वायूच्या एका छोट्याशा झुळकेने अंजनीच्या साडीचा सा पदर उडाला अंजनीला त्यावेळी असा भास झाला की तिला कोणीतरी स्पर्श करीत आहे ती आपले वस्त्र सांभाळत बाजूला उभी राहिली तिने रागवून म्हटले असा कोण उद्धट आहे जो माझे पातिवृत्य नष्ट करू इच्छितो माझे इष्टदेव पतिदेव माझ्या समोर उपस्थित आहेत आणि कोणीतरी माझा वृत्त भंग करू इच्छित आहे मी त्याला भस्म करून टाकते त्यावेळी तिला असे भासले की जणू वायुदेव म्हणत आहे देवी मी तुझे वृत्त नष्ट केले नाही देवी तुला असा एक पुत्र होईल की जो शक्तीने माझ्यासारखा असेल बल आणि बुद्धीने त्याची बरोबरी कुणीही करू शकणार नाही मी त्याचे रक्षण करेन तो भगवंताचा सेवक होईल त्यानंतर